नमस्ते, मी सुषमा राजे घोरपडे, राष्ट्रीय काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगारचे जिल्हाध्यक्ष, तसेच शक्ती सुपरशी जी काँग्रेसनं महिलांसाठी मोहीम उभा केलेली आहे त्याची जिल्ह्याची कोऑर्डिनेटर आहे. आज दैनिक प्रभातला आमच्या पक्षाच्या वतीनं आणि माझ्या संस्थेच्या वतीनं मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि दैनिक प्रभातच्या माध्यमातून अगदी सर्व घटकातील महिलांना खूप न्याय मिळत असतो. त्यांच्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम दैनिक प्रभात करत असते. दुसरी गोष्ट म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये जे करंट अफेअर्स आहेत ते सगळ्यात आधी सुस्पष्टपणे कुठं वाचायला मिळतात ते प्रभातला मिळतात. अनेक पत्रकार ज्या दैनिक प्रभातला काम करतात त्यांचं आम्हाला खूप सहकार्य लाभतं आणि अगदी विरोधी पक्षात जरी असलो तरीसुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष न करता ते आमची बातमी अतिशय चांगल्या पद्धतीनं लावतात आणि इथून पुढे देखील त्यांचं सहकार्य असं मिळावं आणि आमचंही सहकार्य नेहमी राहील. आणि त्यांच्या प्रभातच्या वर्धापन दिनानिमित्त मी आज या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद. मी सचिन घाडगे आपल्याला दैनिक प्रभातला वर्धापन दिनाच्या प्रथमतः शुभेच्छा देतो. दैनिक प्रभात जे तळागाळातल्या गरजू लोकांपर्यंत जे काम करते त्यासाठी दैनिक प्रभातला आमच्याकडनं म्हणजे मातोश्री ज्वेलर्स ग्रुपकडनं पण शुभेच्छा आहेत. विथ सातारा जिल्हा वाहतूक संघटनेचे उदयनराजे समुद्र ग्रुपकडनं हे देखील शुभेच्छा आहेत. वृत्तपत्रामध्ये तुमच्या वृत्तपत्रामध्ये एक धडाडे की नवीन जे काम करणारे नवीन उमदे जे उद्योजक असतील व्यावसायिक असतील अशा लोकांना तुमच्याकडे न्याय देण्याचं काम आणि नवीन व्यवसायाला ज्या काय अडचणी असतात थोड्याफार स्वरूपात ते तुमच्या जे ग्राउंड लेवलचे लोक आहेत ते भरपूर प्रमाणात सहकार्य करतात. तुम्ही लवकरच शताविश्व साताऱ्यामध्ये व्हा ह्याच आमच्याकडे अपेक्षा असते. नमस्कार, मी प्रदीप कांबळे, सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समितीचा कोषाध्यक्ष, नगर वाचनालयाचा संचालक, गेले कित्येक वर्ष प्रभातच्या परिवारातील एक सदस्य आहे. दुधातली साखर दिसत नाही पण ती चाखावी लागते. प्रभातीचे रंग रात्रीच्या अंधारात दिसत नाहीत, त्याला पहाटे उठून प्रभातीचे रंग बघावे लागतात. आज प्रभात गेली कित्येक वर्ष बेघराला घर, आजाऱ्याला बळ आणि चिखलातल्या कमळाला देवघर मिळवून देतं असे माझ्यासारखे अनेक साहित्यिक, अनेक लेखक, अनेक कवी हे प्रभातनं दिलेत. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर कात्रे साहेबांच्या विषयी मी जरूर म्हणेल की मी जेव्हा लिहिता झालो तेव्हा मला पळतं करण्याचं काम आणि महाराष्ट्रभर माझं नाव करण्याचं काम हे श्रीकांत कात्रेंसारख्या प्रभातच्या संपादकांनी केलं आणि म्हणूनच मी आज महाराष्ट्रभर लिहितो, बोलतो आणि माझ्या कविता सादर करतो याचं सगळं श्रेय हे प्रभातच्या अंतरंगानं जातं. प्रभातची सगळी टीम ही आम्हाला कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यामध्ये जागा देते आणि ही हृदयाच्या काळीज कप्प्यात असलेली जागा ही प्रभातीच्या रंगानं प्रत्येक सदरामध्ये आम्हाला मिळवून दिलेली आहे आणि म्हणूनच आज गेली कित्येक वर्ष मी एक सुंदर अशी कविता आज मला कवी करणाऱ्या कात्रे साहेबांच्यासाठी सगळ्या टीमसाठी म्हणेल की जगणं सुंदर आहे, मरणं सुंदर आहे, परंतु उरणं अधिक सुंदर आहे. फुलणं सुंदर आहे, कोमेजणं सुंदर आहे, पण मकरंद देऊन राहणं अधिक सुंदर आहे. सागराला भरती येणं सुंदर आहे, ओहोटी येणं सुंदर आहे, पण सागराची विशालता अंतकरणात ठेवणं हे अधिक सुंदर आहे. प्रभातीच्या रंगांना अशी जुळजुळून देऊन आमच्या आयुष्यामध्ये आयुष्यभर हे प्रभातीचे रंग हे इंद्रधनुचे सप्तरंग व्हावेत ही प्रभातला आयुष्यभराची शुभेच्छा.